नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. काय झालं एवढ्या रात्री इथे? थोडस पाणी मिळेल का? थांब आणतो. हे घे. बॅरिकेड्स लावा. थांबा थांबा थांबा. गाडी थांबा थांबा थांब. अबास. हा सर. तू वरती चेक कर. हो करतो सर. कुठून येत आहे? दानापूर कडून. कुठे जाणार? जयसर. गाडीचे पेपर्स दाखवा. या ट्रक मध्ये काय आहे? काही नाहीये सर. ठीक आहे, ये खाली. बॅरिकेड उचला. चला बॅरिकेड उचला लवकर. चला 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 जा. ए हा बॅटरी आण. हे तर रक्त आहे. अब्बास. हा सर. गाडीत तुला काही दिसलं नाही? काही सर नव्हतं सर. असं झोपून ड्युटी करशील तर काय दिसणार आहे तुला? जा बाईक स्टार्ट कर. ओके सर. हे धर. सर तू इथे व्यवस्थित नजर ठेव. इथे इथे
काय तुझ्याकडे? हॅलो कंट्रोल रूम, मला इथे सपोर्ट हवा आहे. ट्रक थांबव, ट्रक थांबवा, ट्रक थांबवा म्हटलं ना, ट्रक थांबव. ए अरे ट्रक थांबव, थांब थांब. साल्या तुला सांगितलं ना एकदा थांब म्हटलं ना. काय झालं? थांब तुझ्या, उतर खाली, ये ये तुझ्या दाखवतो तुला. साहेब माफ करा, काय झालं साहेब? तुझ्या तर आता बोल, तुझ्या ट्रक मध्ये काय? गाडीत काहीच नाहीये. खरं सांगतो, गाडीत काहीच नाहीये. बाबाजांची शपथ, गाडीत गाडीत काहीच नाहीये साहेब. खरं सांगतो साहेब, कशाला मारताय मला? गाडीत काहीच नाही तुला साहेब. बाबाजांची शपथ खातो साहेब. साहेब गाडीत काहीच नाहीये साहेब. ना तुम्ही लोक साहेब ऐका ना साहेब, काहीच नाहीये. थांबा थांबा साहेब, काय करताय? बोल साल्या काय आहे, बोल. ए चल दाखव दाखव आतमध्ये काय आहे. तुझ्या तर ए साल्या, बोल कोणाची डेड बॉडी, बोल कोणाची बॉडी आहे, बोल बोल साल्या, बोल लवकर. साहेब वेळ झालायत का? हा बाबाजांचा ट्रक आहे का? फालतू मध्ये विषय वाढवताय, सोडा ना, नाहीतर हाकनाक माराल. तू सांगणार काय चांगलं आणि वाईट? मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय. सांग ना मला. आम्हालाही जाऊ द्या साहेब. साहेब बाबाजान मला माफ करा, डोकं चालत नव्हतं म्हणून चुकून झालं. सगळी अल्लाची मर्जी आहे. बाबा बाबा माफ करा, बाबा माफ करा, बाबा माफ करा, बाबा माफ करा, माफ करा बाबा, बाबा माफ कर मला, माफ करा मला, माफी. मध्यरात्री जेव्हा सर्वत्र शांतता असते, त्याच वेळी कुठेतरी थोडी हालचाल होते आणि शांततेच्या छायेत बॉर्डर एरिया मध्ये कारस्थान सुरू होतात. दर वर्षी कित्येक हजार करोडोंची तस्करी सुरू होते, जी पूर्णपणे सरकार आणि कायद्याच्या नजरेत धूळ फेकून केली जाते. तस्करीच्या या साम्राज्याचं नाव आहे सुलतानपूर. दोनशे 257 वर्षांपूर्वी सुलतान खैरुद्दीन खिलजीच्या नावाने या भागाचं नाव पडलं होतं. खैरुद्दीनचं शुद्ध चारित्र्य आणि इमानदारीला आधार बनवून ज्या खिलजी खानदानाची सुरुवात झाली होती, त्या जुन्या परंपरांना तिलांजली देऊन त्याच्या सारखी दौलत आणि ताकद सुद्धा मिळवली. सर, इच्छामती नदीमध्ये एक प्रेत मिळालाय. काय? कोणाचं प्रेत आहे? सर असं वाटते बांगलादेश पोलीस आहे. नाव अश्पाक आहे सर. ठाण्यात घेऊन जा. हो सर. <स्थ
आल्या? भाई काम झालं. भाई कालूने तर कांड केला, त्याने पोलीस ऑफिसर अश्वकचा खून केला. पैसे दिलेत का? हो भाई, कालूची पूर्ण फी दिली त्याला. आलमजी. जी भाई. कालूचा मॅटर तुम्ही हँडल करा. ते तर मी करेन, पण जर बाबाजान काही म्हणाले तर? त्यांना मी सांभाळतो. ठीक आहे भाई. भाई भाई मी आलो. कसे आहात भाई? भाई कसे आहात तुम्ही? भाई 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 काय काय भाई काय करताय? हे मी काय केलं भाई? भाई कशाला मारतो मला? अरे साल्या हे काय केलंस? मी तुला पोलिसाला मारायला सांगितलं होतं का? भाई मी जाणून बुजून काही नाही केलंय. त्या पोलिसांनी ट्रक मध्ये बॉडी पाहिली आणि माझ्यावरचा ताबा सुटला. सांभाळू शकला नाही म्हणून त्याला तू मारून टाकलंस. भाई मला माफ करा भाई, यानंतर मी अशी चूक कधीच नाही करणार भाई. भाई भाई मला माफ करा, मला सोडून द्या भाई. हात न्यायला. सुलतानपूर ठाण्याचे ऑफिसर अश्फाकुद्दीन, ज्याची काल सकाळी भारताच्या एका छोट्याशा गावात इच्छामती नदीकडे प्रेत सापडलं. हो सर, खून केल्यानंतर प्रेताला नदीत टाकलं गेलं. सुलतानपूर बद्दल तुला काही माहिती आहे का? आपल्या देशातल्या कितीतरी बॉर्डर पॉइंट मधून चरस गांजाची तस्करी होते. सुलतानपूर त्यात अव्वल आहे. अगदी बरोबर बोललास. मला खात्री आहे तूच सुलतानपूर केस सांभाळू शकशील. हो सर. अरे कालू. हो साहेब. हॅलो. कसे आहात तुम्ही? अरे वा, आज तर तुम्ही एकदम हिरो दिसताय. बात काय आहे? अरे चल, हिरो सारखा नाही, मी खरोखरचा हिरो आहे. बोल अजून. दम मारतोस? त्या घराचा मॅटर चालू आहे ना, तर डोकं दुखायला लागलं माझा, मारणार. चुप. अच्छा कालू, असं काय झालं होतं की त्या पोलिसाला मारून बॉडी नदीमध्ये फेकली होती? मी खूप पोलिसांना पाहिलंय, पण तुम्हाला माहितीये त्यासारखा रांगडा पोलिसवाला आजपर्यंत नाही पाहिला. धत. अहो मलाच प्रश्न विचारत होता की या ट्रक मध्ये काय आहे. मी बोललो बाबाजांचं ट्रक आहे, आणि बाबाजांच्या ट्रक मध्ये काय असेल ते मला सांगावं लागेल का? समजाना माहित असत ट्रक मध्ये काय असतं, बॉड्याच मिळतील ना. जर खरं सांगितलं असतं त्याने मलाच ठोकला असता. मी त्याला उत्तरच दिलं नाही तर तो मलाच मारायला लागला, तर माझं डोकं फिरलं, तर मी माझा घोडा काढला आणि ठोकला त्याला. पोलिसाला मारतो बाबाजांचा माणूस सर. सालेने पोलिसाला मारलं. हे पिस्तौल ने. सर सर. आता ऐक, तू कालूला बघून पुढे आलास आणि कालूने तुम्हाला बघून तुमच्यावर गोळ्या झाडल्या, आणि त्याने हे सगळं बघून कालूवर गोळी झाडली. सर चुप बिन कामाच्या. अब्बास सर, पुढचं सगळं तू सांभाळ. सर कुठे चाललाय? मी चाललो सर. अस्सलाम वालेकुम बाबाजान. कालूला मारायची काय गरज होती सांग मला.
बाबाजान माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. ढाकाहून मोठ्या पातळीवर चौकशी करण्यासाठी एक खूपच हुशार ऑफिसरला सुलतानपूरच्या ठाण्यामध्ये अपॉइंट केलाय. तो ढाक्याहून सुलतानपूरला रवाना झालाय, म्हणून या घटनेला लपवण्यासाठी खूपच कठीण जात होत आणि काहीही लपवणं अवघड जात होत. आणि तसे आदेश हैदरबाईने दिले होते. हैदर बाबाजान थोडी कडकी लागलीये. शुक्रिया बाबाजान. वालेकुम अस्सलाम. काचेचं सामान सांभाळून काढा. हो मॅडम. वाव, बंगला तर खूपच सुंदर आहे. हो खूप सुंदर आहे. चारी बाजूंना एवढी जागा आहे, एवढी झाड आहेत, शांततेचं वातावरण आहे. हो समजलं मला. हा बंगला तुला खूप आवडलाय. सर मी सुलतानपूर ठाण्याचा सब इन्स्पेक्टर अशरफुल आलम. आलम साहेब. बोला सर. माझी बायको. अस्सलाम वालेकुम मॅडम. वालेकुम अस्सलाम. सगळं ठीक जी? अल्हम्दुलिल्लाह. बाबाजान ने तुमच्यासाठी भेट पाठवली आहे. बाबाजान? सुलतानपूरचे बाबाजान. खूप मोठी व्यक्ती आहे. पूर्ण सुलतानपूर त्यांची खूप इज्जत करतो. पहिल्याच दिवशी डोकं पाठवलं. हो सर, बाबाजांच्या दरबारात प्रत्येक आठवड्याला जेवण असतं. खूप लोक येऊन जेवतात. आलम साहेब. जी मॅडम. तुम्ही एकदा आमच्या घरी चहा प्यायला या. हो नक्कीच. मी आज जाऊन जरा सामान लावते. याच्या आधी तुम्ही कुठे होता? सर गोलंदूर. सुलतानपूर मध्ये कधीपासून? इथे येऊन मला 5 वर्ष झाली साहेब. मग तर तुम्हाला इथलं सगळं माहितच असेल. असं तुम्ही म्हणू शकता. मला इथे प्रत्येक जण ओळखतो. ठीक आहे आलम साहेब, भेटू परत कधीतरी. हो सर. वाव खूपच छान. वाव कम ऑन. बोल तुझा प्रॉब्लेम काय? तू माझ्याबद्दल इतका वाईट विचार का करतेस? तुला नाही माहित? नाही मला नाही माहित. वाव दीपू. वाव दीपू ग्रेट. वा 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 दीपू. अजून एक गोल कर. अजून एक गोल. अरे दीपू इकडे इकडे आल्या. इकडे इथे ये. डिस्गस्टिंग. Thank you.
आदेश देण्या अगोदर विचार करायला हवा. आदेश देणं किती गरजेचं आहे हे बघ. फक्त ताकद असून चालत नाही. वार कधीही उलटा पडू शकतो. मूर्खपणा केल्यावर कोणी काय करू शकतो? एकदम चुप, एकदम चुप. गेल्या 40 वर्षांपासून मी या सगळ्यांना सांभाळतोय. आपल्याच ताकदीवर वार करण्याची चूक मी कधीही करत नाही आणि संधीही देत नाही. कालू, कालूने पुढचा मागचा विचार नाही केला. जीवाची पर्वा नाही केली. पैशांची भूक नव्हती त्याला. हे कालू तयार व्हायला खूप वर्ष घालवावी लागतात. आदेश देण्या अगोदर मला विचारायला हवं होतं. एकदा आणखी विचार करायचास ना. ए, जी बाबाजान, माझ्या लाडक्याला घेऊन ये. होय बाबाजान, आपल्याला बोलवत आहेत. बेटा नूर जबान, ये ये माझ्याकडे समोर बसून खा. बाबाजान, मी कुठे कोट्या खुर्चीवर बसू? सांग ना बाबाजान, सांग ना. मी कुठे बसू? हे काय बोलतोय? बडबड बंद कर तुझी. लगड्याला काहीची गरज नाहीये, तुम्ही खा. म्हणजे बघा ना, बघा ना, तुम्हाला किती घाबरतोय म्हणून मी म्हटलं की तुझ्या रूम मध्ये जा, मी तिथेच जाऊन जेवण देईन. माझ्या बाळा, हे घे तुझं जेवण. बाळा, तू तिथे का जातोस? तिथे तुझी खुर्ची आहे का? तिथे मोठे बसून खातात बाळा, तुला कळतंय ना रे. प्रत्येक वेळी फक्त अपमान करत असतो. म्हातारा फालतू मला काहीच करू देत नाही. तू जे प्रत्येक गोष्टीवरती भडकत असतोस, असं करून सगळं कसं सांभाळणारेस? सांभाळून देईल तर सांभाळेन ना. आज नाही तर उद्या तूच तर बनशील या सुलतानपूरचा बादशाह. अम्मी, जे स्वप्न तू पाहतेस मीही तेच पाहतोय. पण आधी हा म्हातारा मरू दे तर सही. ए, तुझा बाप आहे तो. सर, वेलकम सर. वेलकम सर. ऑल इज वेल सर. मला तर काहीच वेल वाटत नाहीये आलम साहेब. सर, हे बघा, तुम्ही जा इथून. बाळा, मोठे साहेब नाही, मला एकदा मोठे साहेबांना भेटू दे. माझी केस अडकली रे. तू माझी त्यांच्याशी भेट घालून घेऊ शकतोस ना? तुमचं कॅबिन आहे सर, तुम्ही तिथे जाऊन बसा. तुम्हाला जा म्हटलं ना, भेट घालून जा ना. तुम्ही खूप उपकार होतील. जा तुम्ही. काय सर्व हे म्हातारे, इथे रोज रोज काय येतेस? जा या बाजूला या. म्हातारेचा एवढा पुळका का रे? काही काम नाहीये का? जा काम कर.
चला चला कामाला लागा. चहा मागवली आहे सर. सर सलाम वालेकुम. वालेकुम असलाम. मॅडम, या सुलतानपुरात कुठलीच केस दाखल केली जात नाही, इथे जॉईन करून काय मिळणार आहे? काय इथे कायदा, कोर्ट, खटले, सुनावणी सगळं बाबाजानच्या हातात आहे. बाबाजान कोण आहे? बाबाजान लवकरच कळेल. एक पीस घेशील? दे. बरं, हे तुम्हाला कुठे घेऊन आलायस? बस बस. संपूर्ण कोर्ट मध्ये शांतता होती. लहानपणापासून ऐकत आले होते की बॉर्डर एरियाज मध्ये दररोज कुठली ना कुठली केस सुरूच असते. सुलतानपूरच्या बॉर्डर मध्ये क्रिमिनल्स ऐवजी महात्मे फिरत असतात का? सगळेच्या सगळे शैतान आहेत, फक्त दिखावा करतात सगळे. दोन चार दिवस जाऊ दे, मग बघ तू केस सांभाळू नाही शकणार. अच्छा, हे तू म्हणतोयस? हा, तुझा नवरा नाझीर रहमान बोलतोय. थोडं देऊ? इथलं जेवण तर खूपच फ्रेश आहे. ढाकामध्ये इतके फ्रेश मासे नाही मिळत. ढाकामध्ये फ्रेश फक्त पाण्याच्या बॉटलमध्ये मिळतं. हा, हे बरोबर बोललास. खूप उशीर झालाय, झोपायला नाही जायचं? चल निघेतून. जळण्याचा वास. अरे अरे, हे काय केलंस? सगळं तर जाळलंस. अरे बापरे, सांग काय झालं? तू रडतीयस कशाला? आता तुम्हीच मला सांगा, नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? नाही, त्यात चुकीचं काहीच नाही. जेव्हा त्यांच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायला जाते, ते राख राख करतात, चिडतात. जिथे राग दाखवायला हवा तिथे तर नाही दाखवत. हे तू काय म्हणतेस ताई? पोट भरून जेवण, कपडे, लत्ते आणि दागिने हेच सगळं काही आहे? यापेक्षा अजून काहीच नसतं का? काही अपेक्षा नसतात? त्याचा विचार नको करू. चल, मला नाही खायचं. अगं चल आता, चल चल माझ्यावर, चल ग माझा. एक प्रत्येक ठिकाणी चिडून चालत नाही, डोकं शांत ठेव. काय करताय? पाणी पिताय? मागच्या 2 वर्षाचा पाण्याचा हिशोब केला तर सरकारचा 1000 रुपयापेक्षा जास्त पाणी तुम्हीच प्यायलाय. ऊन, वारा, पाऊस काही असू दे, दररोज इथे येता तुम्ही. आलम साहेब. सर बोला. तुम्हाला तर अवॉर्ड मिळाला पाहिजे. या ठाण्यात काही जीडी नाहीये, FIR नाहीये, सगळं क्लीन आहे. या सुलतानपूर ठाण्याला देशाची शांती रक्षा वाहिनी व्हायला हवं होतं. हे काय बोलताय तुम्ही सर? हा बॉर्डर एरिया आहे सर, लहान सहान चोर इथे येतात. बांगलादेशच्या बॉर्डरवर PGB गार्ड्स इतके स्ट्रॉंग आहेत, तरी पण 2-4 लोक इथून तिथून घुसतातच आणि तिथे डोकं चालून काही फायदा नाहीये सर. तसं बघायला गेलं तर आजूबाजूला कोणीच नाहीये सर. मग बॉर्डरवर ट्रान्सफर होऊन माझा काय फायदा झाला आलम साहेब? काय सर, इकडे काही क्राईमच होत नसेल तर एवढा पैसा खर्च करून मी बॉर्डर कडे पोस्टिंग घेतली? वाटलं होतं एका महिन्यात घर गाडी सगळं घेऊन टाकेन. बाबाजांमुळे काय सगळे सुलतानपूर मधले बदमाश सुधारले. हो सर, तुम्ही पण बाबाजांचे हितचिंतकात वाटत. काय बोलताय तुम्ही सर? बाबाजान खूपच मोठ्या मनाचे आहेत. एकदा तुम्ही माझ्यासोबत चलाच, तुमची मी बाबाजांची ओळख करून देतो. तर मग घेऊन चल. तुम्ही इथे यायचे कष्ट का घेतलेत? मला सांगायचं, मी स्वतः आलो असतो. त्रासासारखं काहीच नाहीये. मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं, येऊ शकत नाही का मी? हो हो. हा,
पण बाबाजान या कामाची फी तुम्हाला तुमची फीस योग्य वेळी मिळून जाईल. हो ठीक आहे. पी ए साहेब, मला दुसरा एका कामासाठी सल्ला घ्यायचा होता. सल्ला काय मागताय बाबाजान, तुम्ही फक्त आदेश द्या ना. पी ए साहेब, तुम्ही फक्त बाबाजींना सांगा की येणाऱ्या इलेक्शन मध्ये माझा मुलगा हैदर इलेक्शन लढणार आहे. काका मला पुढच्या निवडणुकीत उभं राहायचंय, प्लीज जरा मोठ्या काकांना सांगा ना. हो 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 बाबा. हा काकी, येऊन काही होणार नाही, जा तुम्ही इथे या. बोल बाळा. मी ऐकलंय तुम्ही दररोज ठाण्यात येता, काय झालंय? अब्दुल सलाम माझा एकुलता एक मुलगा होता. हे काय करताय, मागे वा. माझी जमीन मी कोणालाच नाही देणार. मित्रा दोस्तांना गांजा पिण्यापासून थांबवायचा, मस्जिद मंदिरात जाऊन भाषण द्यायचा, पेपरामध्ये त्याचे लेख छापले जायचे. काय माहितीये तुम्हाला, हे सगळं बाबाजांच्या इशाऱ्याने होत आहे, याला बंद करणं गरजेचं आहे. काय तुम्ही लोक माझ्या सोबत आहात? हो हो, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत, मदत करू. त्यांच्या माणसांनी सगळीकडे असं पसरवलं की माझा मुलगा नास्तिक आहे, अल्लाह भगवान मानत नाही. त्याच्या विरोधात मोर्चा काढला. तो कॉलेज वरून परत येत होता तेव्हा सर्वांनी त्याला घेरून खूप हाणामारी केली आणि मारून टाकलं. मला तर त्याचं प्रयत्न नाही मिळालं, एकाच क्षणात गायब करून टाकलं त्याला. फक्त मला मिळालं ते त्याचे कपडे आणि त्याच रक्त. बाबाजान सलाम करतो. हे आमचे नवीन सर आहेत, नजीर अहमद. खुशामदीद नजीर साहेब. आलम साहेब तर रोज तुमच्याबद्दल बोलत असतात, त्यामुळे वाटलं तुम्हाला भेटूनच घेऊया. आलम, आलम आमच्या कुटुंबाचाच हिस्सा आहे. मग बाबाजान मला परकं का समजताय, मला पण कुटुंबातलाच समजा. सगळी अल्लाची मर्जी आहे. नजीर साहेब घ्या ना. आलम साहेब यांची केस घेऊन टाका. हे काय बोलताय तुम्ही सर, 2 वर्षापूर्वीच प्रकरण आहे, पुरावा साक्षीदार काहीच नाहीये. आलम साहेब. सर माझी नवीनच पोस्टिंग आहे, काही केस दाखवली नाही तर वरतून दबाव येईल, आणि ती तर गॉन केस आहे. मलाही हेच म्हणायचंय, इन आउट पूर्ण गॉन केस आहे. मी येतो सर. जमीर साहेब, यावेळी निवडणुकीला नकार नका देऊ, या सुलतानपुरात तुमच्याहून चांगला उमेदवार कोणीच नाहीये. नॉमिनेशनच्या वेळी एवढे कॅन्डिडेट्स येतात तरी कुठून? कुठून येतात हे तुम्हालाही चांगलंच माहितीये आणि मलाही माहितीये, पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. मला ढाक्याहून बातमी मिळालीये, हाय कमांड यावेळी खूप विचार करून उमेदवार निवडणार आहेत, आणि तुम्ही तर प्रामाणिक आहात म्हणून लोक तुम्हाला मानसन्मान देतात, आणि पार्टीचे लोक तुम्हालाच सपोर्ट करतील आणि नॉमिनेट पण तुम्हालाच करतील. आणि आम्ही सगळे तर तुम्हालाच पार्टीचा सदस्य मानतो. काका यावेळी तरी नकार देऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तर मग चिंता कशाची. अब्बाजान, पी एस काकांना साऊथवाली जमीन दिली असती तर लॉबिंग आणखीन जोरदार झाली असती. तुला असं वाटायचं कारण? ते तर त्या दिवशी याच बद्दल बोलत होते. राहुल तुला काय वाटत? बाबाजान मागच्या 10 वर्षात मंत्र्यांच्या सगळ्या पी एस ने मिल फॅक्टरीच्या नावावर आपल्याकडून खूप साऱ्या जमीन हडपल्यात,
आणि त्यातून आपल्याला काहीच फायदा झाला नाहीये. ज्याची जमीन आवाज पण त्याचाच. ए गप्प बस, जरा जास्तच बोलू लागलायस. या नसरुलुद्दीनच्या सुलतानपुरात जमिनीची ताकद दाखवावी लागते का? त्यांचं नावच पुरेस आहे. काय बोलायच्या अगोदर विचार करून बोल. मूर्खा सारखा ओरडू नकोस बाबा बाबा. राहुल जे म्हणतोय ते खरं बोलतोय. माझ्या मनातलं बोलला तो आणि म्हणूनच साऊथची जमीन त्याला दिली नाही. आता येऊ दे, पी एस ला येऊ दे, बघूया तो आता काय म्हणतो. मग बघच बाबाजान काय म्हणतायत. अब्बाजान ठाऊक आहे मला काय वाटतं. आजकाल तुमचे विचार ना माझ्यापेक्षा जास्त या नोकरांसोबत जुळू लागलेत. येतो, अस्सलाम वालेकुम. ए पाहिलंस तू, पाहिलंस तू काही पाहिलंस का? ना संयम आहे ना क्षमता आहे. तुला काय वाटत कि हा आमचा दरबार सांभाळू शकेल, या सुलतानपूरला चालवू शकेल? सर सर, माझे केस तुम्ही लढा ना. हे बघा आई, तुम्ही उगाच या कोर्टात चक्रा मारताय. दोन वर्ष लागले पोलिसात तक्रार दाखल करायला, आता या कोर्टात किती वर्ष जातील काय माहित. हा श्वास असेपर्यंत कोर्टात माझी केस घेतील की नाही. काय झालं आजी, तुम्ही का रडताय? माझ्या मुलाचं हत्येचं प्रकरण, कोणीतरी त्याला मारून त्याचं प्रेत गायब केलं. चला या, तुम्ही माझ्या बरोबर या. हा शिमले, उगाचाच आपापसात मारामाऱ्या का करतोस? मला आपापसात मारामाऱ्या झालेल्या नकोयत. यापुढे दोन ट्रिप होतील, एक हे लोक करतील आणि एक तुम्ही कराल. कळलं का सगळ्यांना? हो बाबाजान, हो बाबाजान. चल झालं, चला इथून. सलाम अलैकुम. येतो बाबाजान. सर औषध आहेत वाटत, लहान सहान गोष्टी आहेत. हे सगळं ताब्यात घेऊन काहीच फायदा नाहीये सर. जाऊ द्या. अस्सलाम वालेकुम बाबाजान. नजीर साहेबांना फोन. हो बाबाजान, एक मिनिट. सर फोनवर बाबाजान आहेत. एवढ्या रात्री बाबाजानचा फोन? ते काय झोपत नाहीत वाटत? तुम्ही जरा बोलून घ्या ना. अस्सलाम वालेकुम बाबाजान. वालेकुम अस्सलाम. एवढ्या रात्री फोन केला, सगळं ठीक आहे ना? नजीर साहेब, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की तुम्ही बाबाजानच्या कुटुंबाचे एक सदस्य होऊन जाल. धन्यवाद बाबाजान. तुम्ही ज्या लोकांना ताब्यात घेतलंय ते माझ्याच कुटुंबातली लोक आहेत. कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे तुम्हालाही त्यांना जाणून घ्यायचा अधिकार आहे. नक्कीच. तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना ताब्यात घेतलंय, त्यांना सोडून द्या. हा तर खूप मोठा गुन्हा होऊ शकतो बाबाजान. नजीर साहेब, तुम्ही ज्यांना ताब्यात घेतलंय ते अतिशय गरीब आहेत. यापैकी प्रत्येकाच्या घरात खाणारी 5-10 तोंड. हा सगळा माल जेव्हा देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये जाईल ना, तेव्हा यांच्या घरात जेवण बनत. नाहीतर ही लोक भुकेली असतात. म्हणून म्हणत होतो की गरिबांना त्रासात ठेवून तुम्हाला काय मिळणार आहे. हो बाबाजान, मी सोडतोय. वेळ काढून जरा दरबारातही या. काही गोष्टी ताब्यात घेऊन यांना सोडून द्या. हो सर. हे अब्बास, सोड त्यांना आणि ऐक, त्यांच्याकडे जो माल आहे तो ताब्यात घेऊन बाकी सर्वांना जाऊ द्या. चला निघा इथून. आलम साहेब. हो सर. एक हिशोब ठेवा. बोला सर. केवढ्या किमतीचा माल ठेवलाय आणि केवढ्या किमतीचा माल सोडून दिलाय. हो सर. सर तुम्हाला ढाकामध्ये कुठे फ्लॅट बुक करायचा असेल तर फिक्स करून घ्या. माझा मुलगा नसरुद्दीन खिलजी, हैदर शहजादा. सगळी अल्लाची मर्जी आहे, सगळी अल्लाची मर्जी आहे. म्हणूनच आज तुम्ही बाबाजानच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून संकट समयी आमच्या सोबत आहात. दिल तेरी अदा का निशाना हुआ, ये निशाना हुआ है के दीवाना हुआ. अरे वाह. या
रोहुल। हा बाबाजान। पाहुण्यांचा पाहुणचार करा। हो करतो। हे घ्या। तुम्ही पण घ्या। बाबाजान, सील केलेला माल खूप जास्त होता। अरे सर, राहू द्या ना सर। नझीर साहेब, सुलतानपुरातला प्रत्येक जण बाबाजांच्या कुटुंबातला सदस्य आहे। सुलतानपुराच्या बाहेरही बाबाजांचे अशा अनेक लहान मोठी कुटुंब आहेत। प्रेम करणारी जनता आहे आणि त्यासोबत आहे प्रशासन। अशा तऱ्हेच्या अनेक कुटुंबांवर बाबाजांचा आशीर्वाद कायम आहे, म्हणून सांगतोय की सोबत वाटून खाऊया। या सुलतानपूरचे लोक 7 जन्मापासून या अंगणात आले आणि गेले। माझे पूर्वज आले होते इराणहून, तिथून अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानातून पाकिस्तान, पाकिस्तानातून काश्मीर आणि त्यानंतर या देशात। पण अफसोस, नंतरच्या पिढ्या काही करू शकल्या नाहीत। पण इथल्या लोकांमुळे मिळाली ताकद आणि त्यांचं भरमसाठ प्रेम। म्हणजे तुम्ही मूळचे इथले नाही असं म्हणू शकता। सगळेच प्रवासी आहेत। सरकार मार्फत जे समाज कल्याण मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत देशाच्या प्रत्येक चौकीत समाज कल्याणाच्या कामासाठी बजेट पास होतं, त्यामुळे जर आपण अर्ज केला तर आपल्यालाही याचा नक्कीच फायदा होईल। तर आपल्यालाही असं केलं पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? ओ लीडर, निघा। अरे कुठे चाललाय? तुझा प्रॉब्लेम काय आहे? काय मॅडम, मला पाहून तुमची सभा संपली? मोरांच्या मैफिलीत कावळा आल्याने जे होत तेच झालं। इथे जरा। मी मोरही नाही आणि कावळाही नाही, मी सुलतानपूरचा फ्युचर सुलतान आहे, हैदर सुलतान। आणि मी पण लहानपणापासून हे ऐकून ऐकून खूप बोर झाले। हा बोल। भाईजान, काय झालं? हा काय झालंय भाई? सुलतानपूर मध्ये तर कधी कोणती केस चालत नाही। सुलतानपूरचा कायदा आणि कोर्ट आम्हीच आहोत। वहिनी वकील आहेत ही तर चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं कायद्याचे डावपेच, केस वेस लढणं, हे ढाक्यातच चांगलं वाटतं। इथे सुलतानपुरात नाही आहो, तुम्ही आपलेच आहात। वहिनींना समजवा, या अशा केसेस मध्ये आपलं डोकं खपवू नका। ठीक आहे सर, मी निघतो। सर, हैदरबाई आले होते ना, काय बोलले ते? हैदरबाईने सांगितलं तुम्हाला अजून 3 राऊंड मारायचे आहेत, जा पळा। चला चला। हे पण पास होतात इलेक्शनच्या वेळी, अशा देशी कट्ट्यांची डिमांड वाढत असते। आणखी एक गोष्ट सांगतो साहेब, या कट्ट्यांचा उपयोग एक दोनदाच होतो, त्यानंतर नवीन कट्टे। काही लक्षात आलं सर, इलेक्शनच्या वेळी डबल शिफ्ट मध्ये स्मगलिंग चालते, कमाईचा टाइम आहे सर। हे लोक कोण आहेत साहेब? हे सगळे पलीकडे जाणार, सगळे माल सप्लाय करत असतात। त्या साइडची माणसं बाबाजांचे शुभचिंतक आहेत। होणार दोघांकडचे लोक आहेत साहेब, इकडचे तिकडचे दोन्हीकडचे लोक। पासपोर्ट जरी नसला तरी बाबाजान सगळं मॅनेज करतात। ऐक हाशिम, तुझ्या गँगच्या सगळ्या मुलांचा खतना करणं गरजेचं झालंय। मी आज जातोय, तू इथेच नजर ठेव। ऐक हासेब, तुमच्या सगळ्याचा गँगचा
सगळ्याचा खतना करायचा चाललाय. तू इथे काय करतोय आणि हा फोन कोणाचा आहे? भाईजान आण. अब्बांचा फोन का घेतलास तू? मारू काय? येडपट कुठला? युअर ऑनर, आज आपण एका अशा प्रकरणाच्या कारवाईसाठी हजर झालोय जे प्रकरण आजपासून 2 वर्षांपूर्वी घडलं होतं. दुर्दैव हे आहे की या प्रकरणाबद्दल सगळ्यांना माहितीये, पण असं दाखवतात की कोणाला काहीच माहित नाही. माझ्या क्लायंट बेगम रहिला बेगम यांचा एकुलता एक मुलगा सुलतानपूर डिग्री कॉलेजचा सगळ्यात हुशार विद्यार्थी होता अब्दुल सलाम 2 वर्षांपूर्वी भर दुपारी चव्हाट्यावर मॉब लिंचिंगचा शिकार बनला. पण थोड्याच वेळात अब्दुल सलामच्या प्रेताला नक्की कोणत्या लोकांनी गायब केलं याबद्दल काहीच समजलं नाही. माय लॉर्ड, त्या दिवशी अब्दुल कॉलेजवरून परत येत असताना बरोबर त्याच रस्त्यावर त्याच वेळी कोणत्याही सूचनेशिवाय एक मोर्चा निघाला होता. या मागे नक्की कोण आणि किती लोक होते, त्या मोर्चामध्ये नक्की किती लोक होते, त्या दिवशी सुलतानपूर मध्ये काय झालं होतं, सुलतानपूर मधला प्रत्येक माणूस, त्याचे कॉलेजचे मित्र आणि जे सगळेच त्याला एक हुशार विद्यार्थी आणि एक इस्लाम धर्माला मानणारा व्यक्ती म्हणून ओळखत होते, त्याच लोकांमध्ये 1 आठवड्याच्या आतच त्याला गद्दार घोषित करून त्याची हत्या करण्यात आली. माननीय जज साहेब, काही पेपरांमध्ये न्यूज देखील आली आहे. डिग्री कॉलेजच्या अॅन्युअल कल्चरल स्पोर्ट्स कॉम्पिटिशनच्या विनर्सचे फोटो देखील पेपरांमध्ये छापले गेले आहेत. अब्दुल सलामचं नाव देखील लिहिलेलं आहे. तो जनरल नॉलेज, पोएम रेसिटेशन, कुराणच्या आयत बोलण्यामध्ये फर्स्ट पोझिशनवर असायचा. ऑर्डर, ऑर्डर, ऑर्डर. हैदर भाईजांनी या केस बद्दल आधीच सांगितलं होतं, पण ते सांगून सुद्धा त्यांच्या वाईफने ही केस स्वतःच्या हातात घेतली. तुम्हाला विश्वास वाटणार नाही बाबाजान, 30 वर्ष वकिली करणाऱ्या वकिलाची सुद्धा हवा टाईट केली आहे तिने. पहिल्याच दिवशी त्या बाईने असा युक्तिवाद केलाय, अल्लालाच ठाऊक बाबाजान. ही केस आता नासिर अली कसा सांभाळणार सांगा. सुलतानपूरच्या कोर्टात असं कधीच नाही झालं बाबाजान. नासिर, तुम्ही ही बाबाजानच्या खूप जवळचे आहात आणि हासिम अली सुद्धा. हो बाबाजान, तुम्ही एकाच कुटुंबाचे आहात आणि एकाच कुटुंबात जर काही समस्या असेल तर ती आपापसात सोडवायला हवी. ठीक आहे, मी तुमच्यात सुलह करून आणतो. उद्यापासून कोर्टात कुठलीच केस होणार नाही. नझीर साहेब, तुमच्या बायकोला सांभाळा. जो पुरुष आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही त्यासारखा मूर्ख या जगात कोणीच नाही. हो बाबाजान. मी आहे सुलतानपूरचा हकीम आणि हाकीम नसरुद्दीन खिलजी सुलतान. माझ्या निर्णयानंतर मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही आणि मी हाशिम अलीचं सुद्धा ऐकणार नाही. हो बाबाजान. या वर्षी तुमचं मास्टरचं शिक्षण पूर्ण होईल. तुमच्याशिवाय मी अख्खं वर्ष कसं काढणार आहोत? ऐका, माझी साथ, माझी हिंमत आणि माझी एनर्जी नेहमी तुमच्यासोबत राहील. समजलं ना तुम्हाला? अजिबात टेन्शन घेऊ नका आणि मन लावून अभ्यास करा. ठीक आहे? ओके, बाय बाय. आता तर तुम्हाला भाव देत नाहीयेस. जेव्हा सुलतानपूरचा खासदार होईल तेव्हा तू काय करशील? अच्छा, मग मला तुझ्याकडून कॉफीची ट्रीट घ्यावी लागेल. बरोबर ना? चल. काय झालं? चल ना. छोटे साहेब, 2 चाय. ओहो, अगं बाजूला करे सगळं. हे घे तुझी चाय. तर ही आहे तुझी कॉफी ट्रीट. काय कॉफी कॉफी करतेस? ही आहे स्पेशल चाय. कॉफी आणि चहाचं मिक्सचर. माझ्या वडिलांना लहानपणापासूनच स्टुडंट पार्टी पासून सर्व नेत्यांचा पूर्णपणे सपोर्ट मिळालाय, तरी नॉमिनेशन तुला मिळालं.
अचानक काही सगळं होत नाही. लॉबिंग लागते बेबी, लॉबिंग. बस एकदा खासदार बनू दे, मग सुलतानपूरला कोणतीच बॉर्डर असणार नाही. मग सुलतानपूर होईल दारू, गांजा, एलएसजी, अफीमचा होलसेल बाजार. मग या सुलतानपूर मधून सगळीकडे तरे तरेचा नशा सप्लाय होईल आणि सुलतानपूर होऊन जाईल सिंगापूर. आणि मग मी होईन त्या सिंगापूरचा किंग आणि तू क्वीन. तुझ्या आबांना राजकारणात येण्याची काय गरज आहे, जेव्हा की त्यांचा जावईच खासदार होणार आहे. हे बघ, पार्टीच्या प्रत्येक नेत्याला आणि पी एस काका नाही वाटत की बाबांनी इलेक्शन मध्ये उभं राहावं. कळलं तुला? येस अंकल. बाबाजींची तब्येत पाणी बरी आहे ना? हो बाबाजान, तुमची दुआ असेल तर सगळंच चांगलं असणार. तुम्हाला सलाम सांगितलाय काका. माझ्या नॉमिनेशन बद्दल बोललात आपण? मी सांगितलं त्यांना, याविषयी त्यांना खूप आशा आहेत. म्हणजे तुमच्या मते आम्ही आशा ठेवू शकतो? हो 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 बाबाजान. रहुर. जी बाबाजान, हे घ्या. शुक्रिया बाबाजान, मग मी निघतो. हा ठीक आहे. हा बोला जमील साहेब. मॅडम, कुठल्याच प्रकारे माझं नाव येतं का मने, नाहीतर मला त्रास होईल मॅडम. जमील साहेब, तुम्ही इथले सगळ्यात जुने जर्नलिस्ट आहात. सत्यासाठी तुम्ही आयुष्यभर लढत आलायत. मलाही वाटतंय की एका निरागस आणि हुशार विद्यार्थ्याला न्याय मिळावा. तुम्ही निश्चिंत रहा, काहीही झालं तरी तुमचं नाव बाहेर नाही येणार. या केस मध्ये तुला खूप सांभाळून राहावं लागेल. का? या केस मध्ये खूप मोठ्या लोकांचा हात आहे. कोणत्या केस मध्ये नसतो? ही लोक बाकीच्यांसारखे नाही. जे लोक सारखे लाज घेतात त्यांच्यासारखे आहेत. रुमा, तू काय बकवास करतेस? ओ रिअली, मी काही बडबडते. ओके, याला तू मूर्खपणा म्हणतोयस? हे घे, हे पण घे, हे घे. मी याबद्दलच बडबड. माझ्यावर आवाज चढवू नकोस, मी कुठल्याच क्रिमिनलचं ऐकणार नाहीये. हे सगळं तू काय बोलतेस? निघ इथून, निघून जा या घरातून. मी का निघू? तू निघून जा. ओ असं आहे का? आता मी निघून जाऊ. ओके फाईन. आजच फैसलाही होईल. सगळी अल्लाची मर्जी आहे, बघून घेईन. तर तुम्हीच आहात हाशिम अली? सुलतानपूरच्या बॉर्डर एरियाच्या बऱ्याच मिल्स आणि गोडाऊनचे मालक. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. या केसचा आणि त्या केसचा संबंध या मॅडम सांगू शकतील का? मला काही कळत नाहीये. जनाब नासिर साहेब, तुम्ही एकदम निश्चिंत रहा, वैयक्तिक पातळीवर आमचे कुठलेही संबंध नाहीये. ऑर्डर, ऑर्डर, ऑर्डर.
युअर ऑनर, तुम्ही नीट लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला समजेल, सुलतानपूरच्या लोकल न्यूज पेपर मध्ये छापलेल्या फोटो मध्ये गद्दाराच्या विरोधात जो मोर्चा निघाला होता त्यातल्या पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या 5 लोकांपैकी एक व्यक्ती आहे हाशिम अली साहेब. दादा तुमचा चहा. ए तुझी बहीण कुठे? ताई तर सकाळी सकाळी कोर्टात गेली. कोर्ट मध्ये एवढ्या सकाळी? ताई म्हणाली की आज सर्वात मोठी केस आहे. अरे नाही. आता सांगा हाशिम अली साहेब, तुमच्या सगळ्या मिल्सचे सगळे पेपर्स अगदी कायदेशीर आहेत का? गद्दाराला काय न्याय देणार? हा सगळा तमाशा बंद करा. ए खूप चुकीचं आहे, बंद करा. हा नाही आहे काय दौरा. तमाशा बंद करा. हाताचा चक्कर बंद झाला पाहिजे. बिन बुडाचं आहे. याला काय बंद होत नाहीये. हे बंद करा. हा तमाशाला त्रास देत आहे. बंद करा हा तमाशा. काय चाललंय? काय लावलं आहे? बंद करा हा तमाशा. बंद करा. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. कोर्ट 2 तासासाठी स्थगित होत आहे. आली फैसला करायला. सलाम मैडम जी. रुमा रुमा. सर सर सर, मॅडमची बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवावी लागेल. असे खचून नका जाऊ सर. रुबा स्वतःवर ताबा ठेवा सर, प्लीज. ऐका सर, बाबाजान 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 बाबाजान. नजीर साहेब, मृत्यूबद्दल काही सांगता येत नाही. कुणाच्याही हातात नसतं हे. तुमची बायको सुद्धा आमच्या घरातल्या मुलीसारखी होती. हे काय झालं? मी तुम्हाला म्हटलं होतं अशी संकट येऊ शकतात, पण तुम्हाला काही कळलंच नाही. हे बघा ना काय झालं आता. क्रिया कर्म व्यवस्थित करून घ्या. मी निघतो आता. सलाम. अल्लाह त्याला या त्रासातून मुक्त करो. ऐकलं ना मी काय म्हटलं? व्यवस्थित दफन करून टाका. हो. सर, मला खरंच माफ कर नजीर फॉर युअर लॉस. शी वॉज ब्राईट. शी वॉज सर. आय एम सो प्राऊड ऑफ हर. मिशन साठी तू आपलं दुःख आपल्या मनात दाबून ज्या वाईट काळातून तू जातोयस, खरंच मी हे लक्षात ठेवेन. थँक्यू सर. वेन कॅन वी टेक अन ऍक्शन?
एकच मिनिट. सर, सुलतानपूरच्या बॉर्डर क्राईम आणि किलिंग ऍक्शनचं प्रकरण जर पुन्हा एकदा पाहिलं असतं सर. हो सर, सगळं ग्राउंड यावेळी कॅप्चर करता येईल सर. हे पहा, तुम्हाला याबद्दल पहिल्याच दिवशी सांगितलं गेलं होतं. यावेळी आम्ही काही करू शकत नाही, सिच्युएशन काही ठीक नाहीये. लोकल पॉलिटिकल ऑथॉरिटी इलेक्शनच्या आधी काही करू देत नाहीये. मी बोलणं केलंय पण ते तयार झाले नाहीत, पण आम्ही आणखी उशीर करणार नाही. बस इलेक्शन होऊ द्यात, मग लगेच ऍक्शन घेऊ. बाय द वे, इट्स अ व्हेरी गुड जॉब. मला माफ कर, मला माफ कर बाळा. त्या लोकांनी माझ्या मुलाला जगू नाही दिलं आणि तुलाही नाही जगू दिलं. तू खूप चांगली होतीस बाळा, मला स्वतःच्या आई सारखं समजायचीस. माझ्याकडून चूक झाली ग, मला माफ कर. या जगात परमेश्वर न्याय करत नाही, मी आता कोणाकडेच न्याय मागणार नाही. सर, सर तुम्ही तर खूप काही जेवण बनवलं. तुम्ही पण सुरू करा. हो सर. सर, सर सर दिलदारिया बाबाजान, बॉर्डरवर कुठलाच क्राईम नाहीये, काही तस्करी नाहीये, खून नाही, जखमी लोक नाहीत. सगळी जण बाबाजानसाठी निरपराध आहेत आणि सगळ्या रोगांसाठी एकच औषध तुझा बाबाजान नझरुद्दीन खिलजी. मला ए टू झेड इन्फॉर्मेशन हवी आहे. कोण कुठल्या रूटला काम करतं ते मला कळायला हवं. टू द पॉइंट हवाय, नाहीतर तुम्हाला सांगू सर. हे घ्या सर, टू द पॉइंट गोळी मारा सर, मला मारून टाका सर. नशीब, सगळ्या नशिबाच्या गोष्टी. आम्ही हे सगळं स्वतःच्या मर्जीने नाही करत सर. आम्हाला हे नाईलाजाने करावं लागतंय सर. आता तुम्ही सांगा काय करू. मी काही वाईट माणूस नाहीये सर. अशफाकुद्दीन सर तुमच्या सारखे चांगले व्यक्ती होते. काय दशा केली त्यांची, बेवारस बॉडी सारखं नदीकाठी त्यांना फेकून दिलं होतं. आणि मॅडम ना, दिवसा ढवळ्या कोर्टामध्ये हत्या केली त्यांची. कोणाची पत्नी? नझीर रेहमानची पत्नी. मग सांगा काय केलं तुम्ही. ह्याच भीतीने सर माझ्या कुटुंबाला लांब ठेवून इथे एकटाच ड्युटी करतो सर. मला फक्त एक संधी द्या सर, फक्त एक संधी. विश्वास ठेवा, पोलिसांसारखीच ड्युटी करेन मी. त्यानंतर जर मला मरण आलं तर काही फरक नाही पडणार सर. सर असं नाही की बाबाजान फक्त स्मगलिंगचा धंदा करतात. भारतच्या त्रिपुरामध्ये त्याच्या ड्रग्सच्या दोन फॅक्टरी आहेत आणि एक बंदुकीचा कारखाना आहे आणि खूप सारे धंदे आहेत. आणि या सुलतानपुरात जेवढे पण खून खराबे होतात त्यांचे पाळलेले किलर्स भारताच्या दुसऱ्या दिशेकडून येऊन अंधारात खून करून लगेचच इथून निघून जातात. फक्त एवढंच नाही सर, ह्या भागातले सरकारी ऑफिसर्स, इलेक्शन कमिशन, व्यापार, रोजगार, ह्या सगळ्यामध्ये बाबाजांचा हात आहे. ए पकडा, ए पकडा, पकडा याला, ए पकडा, ए पकडा. काय झालं, बॅरिकेड का लावले? भाईजान जाऊ द्या ना, खूप उशीर झालाय मला. आलम बोला सर. ट्रकचा कोपरान कोपरा पिंजून काढा. यस सर. हे उचल आतापासून सुलतानपूरच्या बॉर्डर मधून अन्नाचा एक कण सुद्धा जाणार नाही. जा जाऊन बाबाजानला सांग.
अर्ध्या रात्री तुम्ही इथे कसे? नजीर साहेब, तुम्ही या बाबाजानच्या कुटुंबाचे सदस्य आहात. मी बाबाजानच्या कुटुंबाचा सदस्य कधीच नव्हतो. काय? मी फक्त डुबकी मारून बघत होतो की तुम्ही किती पाण्यात आहात. नजीर साहेब, या सुलतानपुरात सूर्य उगवण्या अगोदर बाबाजानच्या घरी त्याची पहिली किरण सोडतो आणि बुडण्या अगोदरही सांगून जातो. इथल्या विटा, लाकड, दगड त्याच्याच इशाऱ्याने चालतात आणि त्याच्या एका इशाऱ्याने उत्तरेचे पक्षी दक्षिणेला जातात आणि दक्षिणेचे पक्षी पश्चिमेला. तुम्ही या वयात हे असले धंदे करत जाऊ नका. पहिला दिवस 10 जुलै 50,000, दुसऱ्या दिवशी 75,000, तिसऱ्या दिवशी 1,05,000, त्याच्यानंतर 40, 40, 70, 90, शेवटी 26 ऑक्टोबरला 1,20,000. एक एक पैसा बांगलादेशच्या नॅशनल ट्रेझरीमध्ये जमा केलाय. तुम्ही हा विचार करू नका की या नाझीरला पैशाने विकत घ्याल तुम्ही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की बॅच नंबर 2015, सिरियल नंबर 9872, मी मोहम्मद नाझीर रहमान बोलतोय. नाझीर साहेब, या सुलतानपुरातच तुमच्या बायकोला दफन केलंय ना? 7 फूटचं कापड एकत्रच विकत घेतलं होतं मी. 3.5 फूट वापरलाय आणि 3.5 फूट अजून वापरायचंय. एक पॅकेट सिगरेट दे जरा. बाबाजानला सांग, मला संपवणं एवढं सोपं नाही. सुलतानपूर झाला सुरक्षित भाई. नॉमिनेशन घेऊन गेले जमीर भाई. सुलतानपूर झाला सुरक्षित भाई. नॉमिनेशन घेऊन गेले जमीर भाई. सुलतानपूर झाला सुरक्षित भाई. नॉमिनेशन घेऊन गेले जमीर भाई. सुलतानपूर झाला सुरक्षित भाई. नॉमिनेशन घेऊन गेले जमीर भाई. मला तुमचे आशीर्वाद हवेत, म्हणजे या भागाला नशा मुक्त करता येईल, गुंड माफियांपासून मुक्त करता येईल. अंकल, गाडी बाजूला करायला सांगा ना. अरे गाडी बाजूला करा, मागे वा. लय चरबी आली ना तुम्हाला? जमीर भाई, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचा नेता कसा असावा? जमीर भाई सारखा असावा. हे बाजलो, चला निघा इथून.
अरे सांग हे सगळं काय आहे काय हे सगळं फ्रॉड करतोस तस्करी करतो भाईजान चला चला भाईजान बस खाली बोल बाबाजान मी सामान्य माणूस आहे बाबाजान मी जेवढं करू शकत होतो तेवढं मी केलं बाबाजान मंत्री साहेबांनी पण खूप प्रयत्न केले पण काय करू तुम्हीच सांगा हायकमांड विभागातले चांगले कॅन्डिडेट्स आणि क्लीन इमेजच्या माणसांनाच नॉमिनेशन दिलं जात आहे बाबाजान फक्त सुलतानपुरातच नाही प्रत्येक ठिकाणची हीच अवस्था आहे आणि बाबाजान हैदरभाईंना नॉमिनेशन का नाही मिळालं त्यासाठी मंत्रीजी तुम्हाला एक ऑडिओ पाठवणार आहेत तो ऑडिओ मिळाला की मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन बाबाजान पीए साहेब या सुलतानपुरात बाबाजीच्या परमिशन शिवाय कोणी उभा राहू शकत नाही आणि जिंकूही शकत नाही जमीलुद्दीन उभा राहायला होऊ द्या कोणाला उभं राहायचं राहू द्या पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा नझीरुद्दीन खिलजीचा मुलगा हैदर खिलजी येणाऱ्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहील हैदर भाई पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत कसे आहात तुम्ही आम्ही सगळे ठीक आहोत सर वोट देताना विचार करा हा हो आनंदात राहा चला सलाम अलैकुम पुढच्या विभागातही जायचंय हो काका अस्सलाम वालेकुम एमपी साहेब वालेकुम अस्सलाम एमपी अजून हाशिम अली बोला भाईजान मी हे नव्हतं मागितलं भाईजान हे तर गरजेचं होतं माहितीये सामियावर मी अति त्या चंद्रासारखं प्रेम करतो तू मला माफ करशील ना काय झालं देवा तुझी आई तुला जन्म देऊन माझ्या जवळ सोडून निघून गेली हलिमा बानू पॉलिटिक्स करून या घराची सून बनून आली आणि त्या दिवसापासून तुझी आणि माझी जागा बनली ही जुनी खोली मी 14 वर्षाची होते तेव्हा तुझे आजोबा मला लग्न करून ह्या घरात घेऊन आले होते तू अजिबात काळजी नको करूस मी तुला तुझी हक्काची जागा देऊनच जीव सोडेन बाबाजान एकदा हा कॉल रेकॉर्ड ऐका ना तुम्ही बस एकदा खासदार बनू दे मग सुलतानपूरला कोणतीच बॉर्डर असणार नाही मग सुलतानपूर होईल दारू गांजा एलएसी अफीमचा होलसेल बाजार मग या सुलतानपूर मधून सगळीकडे तरे तरेचा नशा सप्लाय होईल आणि सुलतानपूर होऊन जाईल सिंगापूर आणि मग मी होईन त्या सिंगापूरचा किंग बाबाजान हे तर आम्ही सावरलंही असतं पण जमीलुद्दीन सारख्या क्लीन इमेज असलेल्या माणसाचा खून करून खूप मोठी चूक झाली
हायकमांडने त्यांना लॉबिंग शिवाय नॉमिनेशन दिलं होतं ही गोष्ट समजून घ्या ना. अच्छा आता तुम्हीच सांगा बाबाजान, तुमच्या आयडेंटिटी शिवाय याची वेगळी अशी ओळख काय आहे? राजकीय मैदानात काय ओळख आहे याची? काही क्षमता आहे? काही वजन आहे? इलेक्शन मध्ये पैसा आणि ताकदीच्या जोरावर याला नॉमिनेशन मिळेलही, पण जिंकण्यासाठी तर पब्लिकच्या वोट्सची गरज असतेच ना बाबाजान. मंत्रीजी मनापासून तुमची इज्जत करतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे, म्हणून त्यांनी हे प्रपोजल दिलंय की यावेळी हैदरला इलेक्शन पासून दूर राहावं लागेल. जमीलुद्दीन साहेबांच्या जागेवर जो येईल त्याला सपोर्ट करावा लागेल, कमीत कमी पब्लिकला दाखवावंच लागेल. एवढंच नाही, अपक्ष म्हणूनही हैदर कुठेच उभा राहू शकत नाही. ए काका, डोकं ठिकाणावर ना तुझं, हे सगळं काय ओकतोस तू? तुझा भेजा उडवेन सांगतोय. हे नारायक पुरा पीए साहेब, बाबाजींना माझा सलाम सांगा आणि त्यांना सांगा कि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हाला मंजूर आहे. पुढच्या इलेक्शन मध्ये हैदर लढणार नाही. मला ठाऊक आहे बाबाजान, तुम्ही तेच कराल जे वेळेनुसार तुम्हाला योग्य वाटेल. आता मी निघतो बाबाजान. हे तुम्ही काय केलं? तुम्ही काय समजता मला? तुमच्या बुद्धिबळाचा प्यादा? जेव्हा वाटलं पुढे सारला, जेव्हा वाटलं मागे खेचला. माझी काही लायकी नाहीये, मला बोलण्याचा अधिकार नाहीये. मी सुलतान हैदर खिलजी तुमची औलाद आहे. माझं काय महत्व आहे तुमच्या आयुष्यात? सकाळ संध्याकाळ फक्त तुमचे निर्णय बदलत राहतात आणि आज त्या परक्या समोर माझ्यावर हात उचललात. हीच लायकी आहे माझी तुमच्या समोर? ए हाशिम अली, तुझी छोटी अम्मी कशी आहे? हे क्या? थँक यू. काय विचार केलाय तुम्ही? कशाबद्दल? खुनाचा तपास तर चालूच राहील, इलेक्शनला आता जास्त दिवस उरले नाहीयेत. इलेक्शन? आमचा इलेक्शनशी काय संबंध? समीर साहेबांच्या जागी कदाचित हायकमांड तुम्हाला नॉमिनेट करेल. मला? पण मला का? तुम्ही निघा इथून, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. बसून काय राहिलाय? माझ्या नवऱ्याला जाऊन एक आठवडाही नाही झालाय. तुमचं काय म्हणणं? मी माझ्या मुलीलाही गमावून बसून. तुम्ही निघून जा. आई प्लीज, बस प्लीज आई, शांत हो प्लीज. मी तुमची मानसिक अवस्था समजू शकतो. जमीर साहेब आयुष्यभर इमानदारीच्या मार्गावर चालत राहिले, सगळ्यांचं भलं व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यांची एवढ्या दिवसांची लढाई आणि बलिदान असंच वाया जाऊ द्यायचं. त्यांनी माझ्या वडिलांचा जीव घेतला, तुम्हाला वाटतं की ते मला जगू देतील? याच सुलतानपूरमध्ये अन्यायाविरुद्ध लढता लढता मी माझ्या बायकोला गमावलंय. जमीर साहेबांसारख्या माणसाला, एक आदर्शवादी आणि इमानदार माणसाला, माझ्यासारखा जबाबदार पोलीस ऑफिसर पण वाचवू शकला नाही. पण मी आज तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आतापासून तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ही बाईक तस्करीची आहे हे तुला कोणी सांगितलं? तुझ्या कुटुंबाच्या महान कर्तृत्वाबद्दल थोडंफार तरी माहिती मला.
तुम्हा सर्वांना माझा अस्सलाम वालेकुम. तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांना जो मान, जे प्रेम आणि जे आपलेपण दिलंय, त्याला मी आयुष्यभर माझ्या डोक्यावरचं मुकुट बनवून ठेवीन. मी आज इथे उभी राहून तुम्हा सर्वांना हे वचन देते की माझे वडील जमीरुद्दीन साहेबांनी ज्या लढाईची, ज्या आशेची आणि ज्या इमानदारीची गोष्ट केली होती, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मीही त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करेन. तुम्ही सगळे माझ्या सोबत राहा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी माझ्या वडिलांच्या लढाईला, आशेला कधीही वाया जाऊ देणार नाही. मग सांगा, तुम्ही सगळे माझी साथ द्याल? बेशरम, बेईमान बाई, तुम्ही मला माझा अधिकार नाही देणार? नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं गुन्हा आहे. प्रेम पाहिजे तुला? प्रेम घे, हे घे प्रेम, हे घे, हे घे प्रेम. प्रेम मी देणार, बाहेर जायची गरज नाहीये. आई, 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 निजरे बाळा राज दुलार्या, आईच्या लाडक्या झोप रे. निजरे बाळा, सर, जमीरुद्दीनच्या बॉडी जवळ हा उस्त्रा सापडला होता. सर, हे बघा सर, सर मी 100% शुअर आहे, शंभू आणि रमेशने जमीर साहेबांना मारलंय. ज्या प्रकारे लपून छपून हे कारस्थान केलंय, त्या दोघांशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही. रमेश आणि शंभू बाबाजांचे बॉर्डर पार करून आलेले किलर. हो सर, बाबाजांच्या हुकुमानेच ते लोक इथे येतात आणि बाबाजान म्हणतील तसं काम करून निघून जातात. तुम्ही तर ओळखत असाल. बाबाजांच्या दरबारात मी त्यांना खूप वेळा पाहिलंय सर, पण त्यांची एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाहीये सर. त्याची व्यवस्था मी करतो. तुम्हाला त्या बाजूला जायचं आहे, बाबाजांचा खास माणूस बनून रमेश आणि शंभूला सांगा इथली हालत खूप खराब आहे. बाबाजांच्या मोबाईलवर पण नजर ठेवली जाते, म्हणून बाबाजांनी एक खास मर्डर करण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलंय. ही गोष्ट कोणालाच सांगायची नाहीये, नाहीतर अशफक साहेबांसारखी तुमची बॉडी पण नदीत टाकली जाईल. हे काय म्हणताय सर? मी फक्त मस्करी करतोय, पण गोष्ट तर खरीच आहे. सगळं डिपेंड करतं तुमच्या ऍक्टिंग वरती. मला सांगा, तुम्ही करू शकाल ना? हो सर. ए शंभू. अरे रे रे रमेश, काय करतोय? बाबाजांनी पाठवलंय. ए थांब थांब, ये रे. मला बाबाजांनी इथे पाठवलंय. बाबाजांनी का? एक असाइनमेंट आहे, एका माणसाचा खून करायचा आहे. थांब जरा. अरे वेड्या, काय करतोय? बाबाजांना फोन करतोय. तिथली परिस्थिती खूप वाईट आहे. जर बाबाजांना फोन करायचा असता तर मला पाठवलं असतं का? कळत नाही का तुला? चला आता लवकर. थांब जरा. काय राणी, मी पलीकडे जातोय. चालेल.
चला लवकर लवकर चला. चला या एक एक करून या. ये चला चला. अरे बाबाजान बाबाजान बाबाजानला बघताच ठोकेन मी. चल तुम्हाला लोकांना वास आलाय ना. खून करता खून करता. ओरड ओरड अजून ओरड ओरड. हवलदार. यस सर. चल तू पण सुरू कर. यस सर. हरामखोर लोकांना मारायची हौस आहे ना. ओरडू नकोस ओरडू नकोस. बोलो बाबा जानला बोलो बाबा जानला बोलो बोलो बाबा जानला. बाबा जान बाबा जान बाबा जान बाबा आणखी ओरड बाबा जान बाबा जान. अजिबात ओरडू नकोस बाबा. मला द्या. उठवा त्याला घेऊन जाणी याचा एन्काउंटर करा. सर साहेब 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 चाल साहेब साहेब. हे सगळं बाबांनी घडवून आणलंय सगळं काही. कोणाची ऑर्डर होते? बाबा बाबा बाबाजांच्या. अशा प्रकारे खून करतो. जनावराच्या व्यतिरिक्त असं कोण करू शकतं? काल सकाळीच बाबाजांना भेटून गेलो होतो. अगदी बरे होते ते. कसं झालं हे? सर बाबाजान तर मेला. परिस्थिती चांगली दिसत नाहीये आणि त्यात जोरात पाऊसही पडतोय.
काही कारणास्तव मी तुम्हाला बाबाजांचं पाक शरीर नाही दाखवू शकत. नाही नाही, ही माझी मर्जी नाहीये, माझी मर्जी नाहीये, ही बाबाजांची मर्जी आहे. बाबाजान आम्हा कुटुंबियांना सांगून गेलेत नूर शिवाय त्यांच्या पार्थिवाला कुणी पाहणार नाही. बाबाजान तुम्ही किती निर्दयी आहात. आलम चला. सर, एवढ्या पावसातून जायचं? आलम, या चोरासाठी जर इतके जण भिजू शकतात तर काय आपण देशासाठी भिजू नाही शकत? सर चला. सर, बाबाजांची बॉडी बघायची आहे. नजीर साहेब, बाहेरवाल्यांना प्रवेश नाहीये. बाहेरवाले म्हणजे? मी पोलीस ऑफिसर आहे. माझ्या सुलतानपूरकरांनो, माझ्या तुमच्या आवडत्या बाबाजांच्या शरीराला हे हात लावू इच्छित आहेत. पोलीस स्टेशनला नेऊ पाहतायत. काय तुम्ही तुमच्या माझ्या बाबाजांच्या पाक शरीराला पोलीस स्टेशनला नेऊ द्याल? सर, इथे तर परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. सर, झिरो झिरो फाय कंट्रोल रूम. यस सर, कंट्रोल रूम. मी नाझीर रहमान बोलतोय. सुलतानपूरच्या आसपास जितके ठाणे आहेत सगळ्या ठाण्यांचा फोर्स मला इथे हवा आहे. आशिम अली. हो भाईजान. असं वाटतंय हा नझीर रहमान काहीतरी कांड करणार आहे. त्याने आधीच केलंय कांड भाईजान. आलम. सर, हैदर कुठे दिसत नाहीये. सर, असं वाटतंय तो पळाला. भाईजान, बाबाजांचा मोठा मुलगा आहे. भाईजांनी जे पाहिलं तेच तुम्हाला सांगते. बोला भाईजान. बोल. मी बाबाजांच्या खोलीत आवाज बाबाजांच्या पवित्र शरीराशी. आधी त्यांचा गळा दाबला गेलाय, मग उशीने दाबून मारलाय. फिंगरप्रिंट आहेत का? फिंगरप्रिंट त्यांच्या गळ्याकडे होते, स्पष्ट दिसत आहेत ते. ओके, थँक्यू. हो. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही सगळे नजरुद्दीन खिलजीला जसा माणूस समजत होतात, वास्तवात तसा तो माणूस अजिबात नव्हता. ते सुलतानपूर बॉर्डर वापरून तस्करीचं काम करायचे. भारत मध्ये त्यांच्या नावाने अफीमची फॅक्टरी आहे. याच्याशिवाय प्रामाणिक स्टुडंट अब्दुल सलाम, लोकल मेंबर करीम वन, त्याचा नोकर जुल्हास, त्याच्याशिवाय वकील रुबेर हक आणि तुमचे प्राणापेक्षा प्रिय नजरुद्दीन साहेबांना या नजरुद्दीन खिलजीच्या बोलण्यावरून मारलं होतं. प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. बघा, नजरुद्दीन खिलजीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांचा गळा दाबून त्यांना मारलंय. हे बघा, फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये त्यांच्या गळ्यावर त्यांचा मुलगा हैदरचे फिंगरप्रिंट मिळाले. कसं शक्य? कोणी केलं असणार? पोलीस हैदरला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्याचा दिवस रात्र प्रयत्न करते. भाईजान, काका, भाईजानला व्यवस्थित बॉर्डर पार करून द्या. का? सुलतानपूर बॉर्डर हून का नाही? नसीर अहमद वेडा झालाय. सुलतानपूर बॉर्डर वर माणूसच काय, पक्षीही पार करू शकत नाही. तुम्ही भाईजानला बॉर्डर पार करून द्या. त्या बाजूला बाबाजांची माणसं भाईजानला रिसीव्ह करतील. आणि जर भाईजानला काही झालं. चुप 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 चुप. भाईजानला काहीच होणार नाही. अरे, भाईजांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. बाळा. बोला बाबा. चल बाळा, आज सगळी परतफेड करू. शेवटी हा बाबाजांचाच मुलगा आहे. तुम्ही जा, हा चिंता करू नका. भाईजान, आता निघतो आम्ही.
हाशिम अली। हाँ भाईजान। माझ्या छोट्या मिसची काळजी घे। हो भाईजान। भाईजान एक बातमी मिळाली आहे, इन्स्पेक्टर नजीर रहमान ने अगदी मनापासून शंभू आणि रमेशची जोरदार धुलाई केली आहे। मंतर करताय त्या इन्स्पेक्टरची कातडी सोलून काढू। अहो भाईजान आता कातडी सोलायची वेळ नाहीये, आता कातडी वाचवण्याची गरज आहे भाईजान। तुमचं डोकं तुम्ही जरा शांत ठेवा। हा बाळा चल चला भाईजान। आलम तू माझ्या सोबत येशील? ओके सर। फुरकान सर तू बीजीबीला अलर्ट कर, हैदर आणि त्याचे साथीदार कुठल्याही परिस्थितीत बॉर्डर पार करता कमा नये। भाईजान आपण बॉर्डरच्या जवळ आलोत, आता चिंतेचं काहीच कारण नाही, त्या बाजूला सगळी माणसं नेमून ठेवली। भाईजान सारखी तुम्हाला माहिती देत राहीन मी आणि इथल्या सगळ्या बातम्या तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन। हा तुम्ही जा ना भाईजान। हसन कुठे? साथ कडे तो बघ। तू पण जा। आसिम आसिम तफजल। ए तफजल हालू नकोस। Huh?
माझी इच्छा असेल तर तुला आता इथेच गोळी घालू शकतो. आम्हाला सरकारला हिशोब द्यावा लागतो. सुलतानपूर खरच शांत आहे का?